या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय अवकाश मोहिमेबद्दल अभ्यासलं. भारतामध्ये अवकाश मोहिमा चालवण्याचं काम इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नावाची संस्था जी बेंगलोर स्थित आहे ती करते. त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ काम करतात आणि आपल्याला सुद्धा शास्त्रज्ञ होता येतं बरं का. आपल्याकडे मगाशी सांगितलं तुम्हाला न्यूटनची गोष्ट, छोट्या न्यूटनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं इन्व्हेन्शन कसं झालं, अगदी त्याचप्रमाणे अनेक शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञांचा जन्म गरीब कुटुंबामध्ये, आपल्याला एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण घेता येईल, सामान्य कुटुंबामध्येच एपीजे अब्दुल कलाम देखील जन्माला आले आणि शास्त्रज्ञ झाले, राष्ट्रपती झाले एपीजे अब्दुल कलाम. त्याचप्रमाणे आज आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेतो आणि ह्या पिकांची वाढ नेमकी कशी होते याच्याबद्दल एक शास्त्रज्ञ शेतकऱ्याचाच मुलगा होता जॉन ग्रेगर मेंडल नावाचा. आपल्या वडिलांसोबत शेतात जायचा आणि शेतात गेल्यानंतर त्याचे वडील आपल्या शेतामध्ये जसं सोयाबीन असतं तसं त्यांच्या शेतामध्ये त्यावेळी वाटाणे पेरायचे, वाटाणे आणि वाटाण्यांच्या शेंगा. आपण शेतामध्ये गेल्या, आपल्या शेतात जर वाटाणे असते, शेतामध्ये गेल्यावर आपण काय करू, वाटाण्याच्या शेंगा खाऊ. पण हा जॉन ग्रेगर मेंडल वाटाण्याच्या शेंगा खाता खाता त्या शेंगामध्ये शेंगांचा आकार कसा आहे, शेंगामध्ये दाणे किती आहेत, दाण्यांचा रंग कसा आहे, झाडांना फुलं कोणती कोणती आहेत, कोणत्या फुलांचा रंग जांभळा आहे, कोणत्या फुलांचा रंग पांढरा आहे, असे याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न विचार पडायचे आणि आपल्या वडिलांना तो ते प्रश्न विचारायचा. वडील शेतामध्ये काम करून थकून गेलेले असायचे, वडिलांना वाटायचं रिकामी कटकट, डोक्याला ताप. आणि जॉन ग्रेगर मेंडलचे वडील देखील लहानपणीच त्याला म्हणाले, बाबा रे मोठा हो आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू शोध. आणि हा मोठा झाला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि जगाला सांगितली आणि म्हणून अणुवंश शास्त्राचा जनक म्हणून जॉन ग्रेगर मेंडलला संबोधलं जातं. म्हणजे शास्त्रज्ञ गोर गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा जन्माला येतात हे आपण विसरू नये, हे सांगण्या पाठीमागचा हा उद्देश. याच्या अगोदर आपण भारतीय अवकाश मोहिमेबद्दल अभ्यासलं आणि ही भारतीय अवकाश मोहीम इस्रो मार्फत चालवली जाते. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो तशी अमेरिकेची नासा, नासा नावाची अमेरिकेची अंतरिक्ष संशोधन संस्था आहे आणि भारताची इस्रो. आणि अवकाश प्रक्षेपण तंत्र कसं असतं ते तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं. आता सुद्धा तुम्हाला मी अवकाश प्रक्षेपण तंत्र दाखवणार आहे, परंतु ते तंत्र दाखवण्याच्या अगोदर आपल्या भारतामधून अवकाशामध्ये जाणारे काही अंतराळवीर होते. अंतराळवीर का म्हटलेले त्यांना, कारण त्यांनी अवकाशामध्ये गेले आणि तिकडे मुक्काम सुद्धा केला. राकेश शर्मा नावाचे भारतीय अंतराळवीर अवकाशामध्ये गेल्यानंतर 8 दिवस तिकडे मुक्काम केला त्यांनी. किती दिवस? 8 दिवस. आपण मामाच्या गावाला जातो 8 दिवस, ते कुठे गेले? अंतराळामध्ये. 1984 साली राकेश शर्मा नावाचे अंतराळवीर, दिसतोय ना फोटो राकेश शर्मांचा, हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. आणि आपली भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो कुठे आहे? बेंगलोरला. ही इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यांनी अंतराळ मोहीम पार केली आणि अंतराळात गेल्यावर तिकडे 8 दिवस मुक्काम केला. काय काय अनुभव आले असतील तिकडे, काय काय घेऊन गेले असतील, काय खाल्लं असेल त्यांनी तिथं, भाजी भाकरी पोळी बिस्किट घेऊन गेले असतील का तिकडे खायला, तिकडे गेल्यावर काय खाता येतं, असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडला पाहिजे. आणि किती पिशव्या भरून नेल्या असतील, पिशव्या वगैरे नेल्या नाही, काय खाल्लं असेल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडायला हवा, नसेल पडला तर आत्ता पडायला हवा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं. अंतराळात गेल्यावर अंतराळवीर काय खातात आणि कसे जगतात, हवा तिथं असते का, हवेचे सिलेंडर किंवा नळकांडे पाठीवर बांधून जावं लागतं तिकडं, मग खायचा काय प्रश्न आहे, काय खाल्लं असेल बरं त्यांनी. आणि तिथं गेल्यावर, अंतराळात गेल्यावर दिसते ते राकेश शर्मा, तिथं गेल्यानंतर त्यांनी आपल्या भारताकडे पाहिलं वरून आणि त्यांना जगामध्ये सर्वात सुंदर, सगळ्यात छान आपला भारत दिसला.
आणि तिथे जाऊन काय म्हटलं त्यांनी, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आपला भारत देश सर्वात सुंदर आहे असं त्यांनी म्हटलं तिथे गेल्यानंतर. दुसरं अजून एक नाव कल्पना चावला, ऐकलं असेल तुम्ही कल्पना चावला हे नाव. भारतीय वंशाची ही महिला, ही मुलगी अंतराळवीर होती आणि ही पण आकाशामध्ये गेली आणि मग नंतर काय झालं हे तुम्ही शोधायचं. नंतर काय झालं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं. शोधणार ना मग कल्पना चावलांबद्दल? हा तुम्ही शोधायचं. दिवा आता हे अवकाश प्रक्षेपण तंत्र कसं काम करतं, दिवाळीमध्ये तुम्ही फटाके वाजवता की नाही, त्याच्यामध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो. आतापर्यंत दिवाळीमध्ये तुम्ही फटाके वाजवले कारण कळत नव्हतं त्यावेळी, आता तुम्हाला कळायले की नाही, आता इथून पुढे दिवाळीत फटाके वाजवायचे नाही आहे. का? कारण फटाक्यामध्ये वापरलेल्या दारूमध्ये विषारी वायू तयार करण्याचा गुणधर्म असतो, त्याच्यामध्ये गंधक असतो, सल्फर म्हणतात त्याला, आणि हा गंधक जळाला की एक वेगळा वास येतो बघा फटाके जाळल्यानंतर, येतो की नाही वास. हा वास आपल्या फुफ्फुसामध्ये जर गेला तर आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. सल्फर डायऑक्साइड नावाचा विषारी वायू तयार होतो. म्हणून हवेचं प्रदूषण, तुम्ही ऐकले असतील दिवाळीतल्या बातम्या, दिल्लीमध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या द्याव्या लागतात, म्हातारी माणसं आणि लहान मुलं गुदमरून मरतात इतक्या फटाक्यांचा धूर होतो. मग फटाके वाजवायत का? नाही. आतापर्यंत वाजवले ते वाजवले, त्याच्यामध्ये रॉकेट नावाचा एक फटाका वाजवला होता तुम्ही, इथून पुढे वाजवायचा नाही. रॉकेट नावाचा फटाका वाजवला होता. हा रॉकेट नावाचा फटाका जसा आकाशामध्ये उंच जातो, आपण एका बाटलीमध्ये लावला होता है की नाही, त्या पद्धतीनं त्या रॉकेटची रचना जशी असते तशी या अवकाश प्रक्षेपण तंत्रामध्ये तीच यंत्रणा वापरलेली असते. वरच्या बाजूला निमुळत टोक असतं, खाली मधून इंधन मध्ये प्रचंड मोठे इंधन असतं. पा ते अवकाश प्रक्षेपण तंत्र कसं दिसतंय, आणि त्यामुळं रॉकेट मधून इंधनाचा धूर जमिनीवर सोडतं, प्रचंड रेटा तयार होतो, दाब देतात जमीन. आपण सुद्धा जमिनीवर बसलो की उठताना काय करतो, हात टेकवून उठतो म्हणजे जमिनीवर दाब देऊन, आणि हजारो टन वजन असतं त्याचं, वस्तुमान असतं. कुणाचं? अवकाश प्रक्षेपण यंत्राचं. आणि हे अवकाश प्रक्षेपण यंत्र अवकाशामध्ये झेपावण्यासाठी जमिनीवर त्याला प्रचंड दाब द्यावा लागतो. म्हणून खालून बघा ते कसं दिसतंय, धूर येताना दिसतंय की नाही, एवढा मोठा धूर खाली येतो, दाब देतात त्या धुरामुळं, इथं प्रचंड इंधन जाळलं जातं, ह्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. परंतु तरीही माणसाला काय वाटतंय, ह्याच्यामध्येच प्रगती आहे, आपल्याला पृथ्वीवर जागा पुरत नाही, म्हणून आता चंद्रावर जायचंय घर बांधायला, मंगळावर जायचंय. माणसाचा जन्म मी मागाशी म्हटलं तुम्हाला कशासाठी झालाय, कचरा करण्यासाठी. पृथ्वीवर निसर्गामध्ये फक्त आणि फक्त माणूस एक सर्वात उपद्रवी प्राणी आहे, सगळ्यांना त्रास देतो, आणि या पृथ्वीला लुबाडतोय माणूस, लुटतोय, लूट चालू केली आहे माणसानं पृथ्वीची. म्हणून तर आता वेगवेगळी संकट निर्माण व्हायला लागलेली आहेत. कधी जोरात पाऊस पडतोय तर कधी पाऊसच पडत नाही, कधी उष्णता तापमान वाढत चाललेलं आहे पृथ्वीचं. कशामुळं? हे असे अवकाश प्रक्षेपण यंत्र फटाके वाजवले, कचरा जाळतो आपण, याच्यामधून धूर होतो तयार, आणि हा धूर पृथ्वीच्या आपल्या आईच्या डोळ्यात जातो. तिचे डोळे आता चरचरायला लागलेले आहेत, तिला ताप आलेला आहे, दर 5 वर्षाला तिचा ताप 1 डिग्री सेल्सिअस न वाढतोय. आता येणाऱ्या 15 वर्षामध्ये तिचा ताप आता 48-49 डिग्री सेल्सिअस वर जाणार आहे, आणि ती तापल्यानंतर आपलं काय होईल याचा विचार आता आपण करायला हवा. तरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये अवकाश प्रक्षेपण तंत्राबद्दल सांगितलेलं आहे. पहा हे कसं काय, अग्निबाणाच्या सहाय्याने अवकाशामध्ये प्रक्षेपण कसं होतंय, दिसते का ते रॉकेट कसं चाललंय वर, आणि त्या रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन जाळलं जातं, हजारो टन इंधन जाळतात, आणि हजारो टन इंधन जाळल्यामुळं प्रचंड धूर होतो, आणि वर ते अवकाशामध्ये गेलेले यान तिकडत राहतात काही अवकाशामध्ये, तर काही मात्र काही दिवसांनी खाली बरवण्याचं देखील तंत्रज्ञान आता मानवाला अवगत झालेलं आहे. माणसानं आतापर्यंत
शेकडो अवकाशयान अशा अंतराळामध्ये पाठवलेले आहेत. कशासाठी? रेडिओ आपल्याला त्याच्यामधूनच चालतो, आपला मोबाईल फोन त्या अवकाशयानांच्या मधूनच चालतो, त्याचाच उपयोग होतो, टीव्ही आपली त्याच्यामधूनच चालते. मी आता इथून शिकवतोय, तुम्ही घरी शिकताय, ते अवकाशयानामुळेच चालू आहे सगळं. लक्षात येते का? हे त्याचे फायदे आहेत. परंतु आपण किती अवकाशयानं सोडली पाहिजेत आणि त्याचे दुष्परिणाम काय, फायदे काय, या सगळ्यांचा विचार माणसानं करायला हवा. आता हा विचार करण्याची वेळ आली आहे आणि यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात, सायंटिफिक टेम्परामेंट. काय असतं सायंटिफिक टेम्परामेंट? सायंटिफिक टेम्परामेंट इज अ सर्च ऑफ ट्रूथ, म्हणजे खरं शोधण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. आणि ही एक अविरत चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. ही अवकाशयानं जरी उपयोगाची असली तरी सुद्धा त्याचा माणसाला फायदा जसा आहे तसे अनेक तोटे सुद्धा आहेत. आणि आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे. भारतानं अशा अनेक अवकाश प्रक्षेपण मोहिमा केल्या आणि काही यानं पृथ्वीवर येतात तर काही तिकडच राहतात, तिकडच राहून तिकडं कचरा करतात. म्हणून तर म्हटलं मी माणसाचा जन्म कचरा करण्यासाठी झालेला आहे. बाकीचे इतर प्राणी विचारात जर घेतले तर ते निसर्गामध्ये सफाई कामगाराची भूमिका बजावतात. डुक्कर घाण खात, कचरा साफ करत, निसर्गामधला सफाई कामगार आहे. गिधाड, गिधाडाला देखील निसर्गामधला सफाई कामगार म्हणतात आणि आपण त्याला गिधाड डुक्कर उपहासात्मक म्हणतो. खर तर ते काय म्हणत असतील माणसाला? याच्यापेक्षा बेकार उपमा देत असतील आपल्याला ते. कारण माणूस काय करतो? फक्त कचरा. बघा, जिथं माणूस गेला तिथं कचरा करतो. आपण सहलीला गेलो, तिकडं केळीची टरफलं, प्लास्टिकच्या पिशव्या, चॉकलेटची वेस्टर्न फेकून देतो इकडं तिकडं. वर्गाच्या खिडक्याच्या बाहेर पाहिलं जाऊन तर सगळा कचरा, जिथं जिथं माणूस राहतो तिथं माणसानं कचरा केलेला आहे. आणि या सगळ्या कचऱ्यामुळं पृथ्वी आता आपली व्याकुळ झालेली आहे, तळमळतीये, तिला वेदना होत आहेत, तिला ताप यायला लागलेला आहे. आणि तिला येणाऱ्या या तापामधून नवीन एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न कोणता माहितीये का? ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करूनही आता आपल्याला चालणार नाही. आपण प्रगती करत करत हे असे अवकाशयान अवकाशामध्ये प्रक्षेपित करत असताना आपण या प्रश्नांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात आपल्याला हे संकट कुठं घेऊन जाणार आहे काही माहिती नाही. आणि म्हणून काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक अवकाशामध्ये गेले, अंतराळामध्ये, हे भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा याच पद्धतीने अवकाशामध्ये गेले. त्या कृत्रिम मोहिमांचे उपयोग काय असतात बरं? माहिती आहे का यांचे उपयोग काय, कशासाठी करतात या कृत्रिम मोहिमा? आपल्याला भारताचा नकाशा पाहिला, हे असे नकाशे नेमके कसे काढावे, हे अवकाशातून फोटो काढतात, हे अवकाश प्रक्षेपण यान सोडलेले. यजुसॅट नावाचा भारताचा उपग्रह आहे कृत्रिम, यजुसॅट. आर्यभट्ट नावाचा, यजुसॅट कशासाठी? शिक्षणासाठी, फक्त शिक्षण देण्यासाठी यजुसॅट नावाचा उपग्रह भारताने अवकाशामध्ये सोडला. त्यानंतर आर्यभट्ट नावाचा उपग्रह आहे, हा देखील अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे. अचूक नकाशे काढण्यासाठी, हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी, पर्जन्यमान पाऊस कसा पडतोय, नैसर्गिक भौगोलिक रचना अभ्यासण्यासाठी या किंवा अंतर दळणवळणासाठी या सगळ्या अवकाश मोहिमांचा माणसाला आजपर्यंत उपयोग झालेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर त्या पृथ्वीच्या पोटामध्ये पाणी कुठं आहे, किती आहे, खनिज कोणती कोणती आहेत, पेट्रोलचे साठे, डिझेलचे साठे, कोळशाचे साठे कसे आहेत, हे देखील यांच्या मार्फत आपल्याला माहिती मिळते. परंतु आपण किती पाणी वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, पाण्याचा वापर काटकसरीने केला तर आता भविष्यात आपल्याला पाणी प्यायला मिळेल. इंधनाचा सुद्धा साठा, इंधन आपण जपून वापरली पाहिजेत. कारण हे सगळे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड, ते संपून जाण्याची शक्यता आहे. म्हणून यूज देम प्रड्युंटली, म्हणजे त्यांचा वापर शहाणपणानं करा, असा शास्त्रीय दृष्टिकोन जोपासण्याची आपल्याला आता गरज आहे. आणि हा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला कायम जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणून इंधन
पेट्रोल डिझेल रॉकेल कोळसा लाकूड किंवा गोऱ्या ह्या कमी जाळल्या पाहिजेत, गरजेपुरत्या जाळल्या पाहिजेत, पाण्याचा वापर सुद्धा काटकसरीने आणि गरजेपुरता केला पाहिजे. लक्षात येतंय? अवकाश मोहीम पाहिली आता आपण. या ठिकाणी हा पाठ संपतो. या पाठाच्या खाली असणारे हे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्ही वहीमध्ये पुस्तक परत एकदा वाचा, हे व्हिडिओ परत परत पहा, अडचण आल्यानंतर परत पुस्तक वाचा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा.